शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। मुंबई पोलीस दलात देशसेवा बजावत त्याने जपली गावाच्या मातीशी ही नाळ। एका बाजूला राज्याची जबाबदारी घेत असतानाच गावी असलेल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या सुरक्षिततेची भीती सतावणाऱ्या राहुल कुदळे या मूळच्या सांगलीतील असणाऱ्या आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या युवकाने गावभाग सांगली, सिद्धार्थनगर, रोहिदास नगर या भागात लता नंदा फाउंडेशनच्या वतीने आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप केले आहे। त्यांचे वडील दिवंगत नंदकुमार कुदळे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवला आहे। एका बाजूला खाकी परिधान करून राज्याची सेवा करत असतानाच गावाच्या मातीशी असलेली नाळ जपल्याचे यातून दिसून येते। राहुल कुदळे यांच्या या कामाचे कौतुक होत आहे। माझे पती राहुल कुदळे हे नवी मुंबई येथील पोलीस दलात कार्यरत असून एक कोविड योद्धा म्हणून त्यांचे कार्य सुरूच आहे। त्याचबरोबर माझा परिवार देखील या लढ्यात सहभाग घेण्यासाठी माझा मुलगा रुग्णालयाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप सिद्धार्थ परिसर आणि संत रोहिदास नगर येथे करत आहे। सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी, नाभिक समाज मंडळ लेंगरे वतीने आमदार अनिल बाबर यांना निवेदन। मागील 3 महिन्यांपासून जागतिक कोरोना महामारीमुळे सलून व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी, तसेच दुकान भाडे, लाईट बिल, कारागिरांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ व कर्जाचे व्याज माफ व्हावे, तसेच उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या आमदार अनिल बाबर व शासन यांच्याकडे करण्यात आल्या। कोरोनाच्या महामारीमुळे आज सलून व्यवसाय गेले 3 महिने बंद असल्यामुळे आज नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज नाभिक समाज फार 3 महिने झाला अडचणीत असल्यामुळे आम्ही आमदार अनिलभाऊ बाबर आणि शासनाला विनंती करतो की आम्ही 3 महिने उपासमाराची वेळ आल्यामुळे आम्हाला शासनाने मदत करावी, अन्यथा आम्हाला सलून उघडण्यास परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे आणि शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा ही नाभिक समाजातर्फे मी विनंती करतो। नमस्कार। मागील 3 महिन्यापासून आपल्या जगावर कोरोनाचं महासंकट उभं राहिल्यामुळे आमचा नाभिक व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे, तरी याचा विचार शासनाने करावा आणि आम्ही आत्ताच निवेदन आमदार अनिलभाऊ बाबर यांना दिलेले आहे, तरी याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती। कोरोनाच्या महामारीमुळे नाभिक समाज पूर्णतः अडचणीत आलेला आहे। व्यवसाय बंद असल्यामुळं उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नाही, काय करावं, कुटुंब कसं चालवायचं हा मोठा प्रश्न आहे। तर यासाठी शासनानं माननीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी थोडेसे सहकार्याचा हात द्यावा, या संदर्भात आम्ही माननीय आमदार अनिलभाऊ बाबर यांना मदतीसाठी निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर समाज मंदिरासाठीही माननीय अनिलभाऊ बाबर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते समाज मंदिर द्यायचं आश्वासन दिलेलं आहे। तरी लवकरात लवकर नाभिक समाजासाठी मदत मिळावी शासनाकडून ही विनंती। ज्येष्ठ नेते माधवराव तारळेकर यांचे निधन। विटा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शहरातील अनेक संस्थांचे आधारस्तंभ, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ नेते माधवराव तारळेकर तथा मधु अण्णा वय 86 यांचे आज दुपारी इचलकरंजी येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे। हातनोली ग्रामस्थांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अंतर्गत गावातील सर्व गलाई बांधवांच्या वतीने कोरोना प्रतिबंध होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण। रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने तासगाव तालुक्यातील ग्रामस्थांना होमिओपॅथी औषध,
अर्सेनिक अल्बम 30 या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी तासगाव तालुक्याचे तहसीलदार कल्पना ढवळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजित जाधव, प्राचार्य शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.